दोन वर्षाच्या कोविड काळामध्ये कश्मीरचं पर्यटन जवळपास रस्तळालाच गेलं आणि पर्यटनावर आधारित इथले जे रोजगार होते ते संपूर्ण बुडाले पण आता काश्मीरमध्ये पर्यटन हळूहळू वाढत आहे पुन्हा एकदा काश्मीर घाटीमध्ये लोक आता पर्यटनासाठी येऊ लागले आहेत दल सरोवराच्या हाऊसबोटी पुन्हा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सजल्या आहेत अत्यंत रोमांचिक करणारे दृश्य आहे श्रीनगरचं श्रीनगरच्या दल लेकमध्ये अशा प्रकारे हाऊसबोटी पर्यटकांच्या स्वागतासाठी सजलेल्या आहेत अत्यंत आनंदाचे क्षण द्विगुणित करण्यासाठी या हाऊसबोटीचे मालक स्वागताच्या जय्यत तयारीमध्ये आहे हे आज सकाळचं दृश्य आहे दल सरोवर श्रीनगर या छोट्या छोट्या होड्या ज्यांना आपण बोट म्हणूया पण कश्मीरी भाषेमध्ये त्याला शिकारा म्हणतात यामध्ये काही स्त्री आणि पुरुष फळे फुले भाजीपाला घेऊन दल सरोवराच्या दुसरीकडे निघालेले आहेत हलकंसं ऊन निघालेलं आहे सकाळपासूनच वातावरण अतिशय थंड झालं होतं पण आता ऊन निघत असल्यामुळे वातावरणामध्ये जान आली आहे सगळीकडे धुंद पसरली होती पण हळूहळू आता धुंद गायब होत आहे आणि कश्मीरी लोक जे मेहनती आहेत आप आपल्या कामाला लागलेले आहेत पर्यटन वाढीसाठी सरकार काय प्रयत्न करते किंवा मागच्या वेळेस पर्यटन रसातळाला का गेलं आणि यावेळेस कसं वातावरण आहे ते जाणून घेण्यासाठी आम्ही आज दल सरोवरमध्ये उभ्या असलेल्या हाऊस बोटीमध्ये आलो आहे या पाला हाऊस पाला पॅलेस नामक बोटीचे मालक आपल्यासोबत चर्चा करणार आहे एकूणच यंदाचं पर्यटन कसं आहे आणि या पर्यटनाबद्दल वाढीबद्दल त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊया नमस्कार डी टी न्यूज मराठीच्या सगळ्या दर्शकांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आम्ही आता जम्मू काश्मीरमधल्या म्हणजे श्रीनगरमधल्या दल सरोवरा इथे आलेलो आहे दल सरोवराची ही हाऊसबोट आहे आणि याला पाला पॅलेस म्हणून संबोधलं जातं या पाला पॅलेसचे प्रमुख आपका का नाम बताये नाम फयाज अहमद यांचं नाव फयाज अहमद आहे आणि मागील कित्येक वर्षापासून ते या हाऊस बोटीवर काम करतात पर्यटकांची सेवा करतात आणि अतिशय आनंदाचं वातावरण आहे या पूर्ण संपूर्ण घाटीमध्ये तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया ये बताइए कि किस प्रकार का मंजर है अभी अच्छा अभी तो हालात ठीक है तो टूरिस्ट बहुत आता है और व्यू अच्छा भी गुलमर्ग में सोलमर्ग में पालगाम भी अच्छा है और बर्फ़ारी वहाँ पर हुआ है गुलमर्ग में सोलमर्ग में पालगाम में हाँ। और वहाँ पर टूरिस्ट बहुत आता है तो अभी ये काफ़ी ठंड गिरने की वजह से कोहरे की वजह से कुछ सैलानी कमा रहे हैं नहीं पहले बहुत आ जाए गुजराती लोग बंगाली लोग और महाराष्ट्र लोग ज़्यादा लोग आता था क्योंकि उनको पास यहाँ पर जो सोनमर्ग में वो नहाता था यहाँ ठंडा पानी से क्योंकि वो उनको पसंद है वो जो गुरु उनको वहाँ बोलता है आप कश्मीर में जाओ कश्मीर में जाओ कश्मीर में आप नहाओ वो पूरा शरीर जो है ना हो वो वो जाता फौज ठीक है तो ये बताइए कि सुबह का जो मंजर था काफ़ी ठंड थी और ये अभी टेम्परेचर कितना होगा अभी टेम्परेचर सब दस होगा कभी पांच भी होता है कभी दस भी होता है अभी और भी ज़्यादा ठंड हो जाएगा ज़्यादा ठंड हो जाएगा चिले कलान में इसको उसको बता चिले कलान अच्छा। वो जो चालीस दिन होता है वो बहुत ठंड यहाँ होता है अच्छा। और जो डल झील में सब जम जाता है अच्छा और जो पानी जो है वो नल जो है वो सब जम जाता है जम जाता बर्फ हो जाता है बर्फ होता है, है।, होता है। अच्छा। और फिर वो डल लेक जो है पूरा पूरा वो जम जाता है पूरा। अच्छा तो फिर आप उसको तोड़ता है रस्टर से बनाता है हाँ। इतना तोड़ता है इतना होता है चालीस दिन होता है वो तो ये बताइए कि आपके इस हाउस बोट के ऊपर किस प्रकार किस की सुविधाएं भोजन की यानी कि क्या खाना वगैरह परोसते जब वो जो नॉनवेज खाता है वेज खाएगा कोई भी चीज़ खाएगा तो उनके लिए फैसिलिटी मिलता है हाउस रोट के अंदर चाहे वेज हो चाहे नॉन वेज हो तो मिलता है तो घाटी की तरफ का काफ़ी संख्या में अब सैलानी आ रहे हैं तो आप काफ़ी खुश है बहुत 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 खुश है क्योंकि पिछले पिछले साल में लॉकडाउन था यहाँ तो कोई टूरिस्ट आया नहीं तो इस साल में टूरिस्ट बहुत आया और जगह नहीं मिला अच्छा इतनी संख्या में इतना संख्या बहुत आया एकूणच आता घाटीमध्ये वातावरण आनंदाचं आहे आणि त्याचबरोबर थंडी वाढू लागलेली आहे तशीच पर्यटकाची गर्दी पण वाढू लागलेली आहे आपण कधी श्रीनगरमध्ये आलात तर पाला पॅलेसमध्ये या आणि या हाऊस बोटीवर मुक्काम करा घरच्यासारखं वातावरण अत्यंत हसमुखपणे फयाजभबाई आणि त्यांची पत्नी आपलं स्वागत करेल आणि त्यांच्या हातचं गरमागरम काश्मीरी भोजन आपल्याला खाऊ घालेल विलासा डी टी न्यूज मराठी श्रीनगर हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी